खबर महाराष्ट्र के भंडारा से है, जहां पर त्रिमूर्ति चौक में प्रेमलाल गदभिये एसटी विभाग के अत्याचारी फैसले के विरोध में 3 दिन से आमरण अनशन पर बैठे हैं। 1988 से एसटी में कार्यरत और सेवानिवृत्त होकर भी काफी साल हो गए, फिर भी अभी तक गदभिये को एसटी महामंडल ने नहीं स्थायी किया और न ही सही ढंग से अभी तक बकाया वेतन का भुगतान किया। इसी अत्याचारी तानाशाही फैसले के विरोध में गदभिये को कोर्ट के चक्कर तभी काटने पड़े। वहीं आपको बता दें कि 3 कोर्ट से गदभिये के पक्ष में निकाल आया, फिर भी एसटी महामंडल न्यायपालिका के निर्णय को खारिज करते हुए अपनी मनमानी करते हुए नजर आ रहे हैं। आज धरने पर बैठे हुए गदभिये को एसटी महामंडल से धमकी मिल रही है और अनशन पर बैठे हुए गदभिये की स्वास्थ्य ठीक नहीं है। आज उन्हें सहकारी अस्पताल में लेके गए, अगर कुछ बुरा होता है तो इसका जिम्मेदार एसटी महामंडल ही होगा, ऐसा आरोप लगाया है। काका, आप बेमुजत आमरण उपशम पर बैठे हो, क्या वजह है? मेरा प्रेमलाल खेत्री गजभिये, अंबेडकर नगर, तुमसर। 1988 पासून मी कामावर लागलं एसटी महामंडळमध्ये। मला याने परमानंट केलं नाही, याच्याकरता मला इंडस्ट्रियल कोर्ट येथे मला धाव घ्यावा लागली। इंडस्ट्रियल कोर्टामध्ये निकाल माझ्या बाजूने लागला, त्या ऑर्डरचा याने मान्य केला नाही आणि सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा हे गेले, अपील केली। सुप्रीम कोर्टामध्ये फुल बेंच 3 जजचा निकाल माझ्या बाजूने लागले, 3 फुल बेंचचा निकालसुद्धा याने मान्य केला नाही आणि सुप्रीम कोर्टाची पुन्हा दिल्ली सुप्रीम कोर्टाची पुन्हा धाव घेतली। सुप्रीम कोर्टातून न्याय माझ्या बाजूने लागला, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे यांना मला 92 पासून पगार निश्चिती केली, त्या पगार निश्चितीमध्ये मला अपुरा पगार दिला, त्याने अपुरा पगार दिला, त्याच्यामुळे पुन्हा मला कामगार न्यायालय भंडारा येथे पुन्हा धाव घ्यावा लागली 2017। तो पण निकाल माझ्या बाजूने लागला की भाई 3 महिन्याच्या आत यांना यांचा थकीत पैसा 7,60,354 रुपये यांच्या 3 महिन्याच्या आत देण्यात यावा। ते 3 महिन्याची अवधी लोटली तरी पण याने दिला नाही, तर मला 1 मेपासून आमरण उपोषणापासून जिल्हाधिकाऱ्याच्या जिल्हाकडे ऑफिसाच्या समोर मला आमरण उपोषणावर बसावं लागले। एसटीचे कामगार बाबू लोक साहेब लोक आले, त्यांना मला धमक्या द्यायला का आम्ही अपील मध्ये जात आहोत, तुम्ही आपला पिंडाल वगैरे उचलून घ्या, हेच खोटं बोल। हा, मेरको धमकी दे रहे की या पिंडाल उठाव, ते कलेक्टर साहेबाकडे ते निवेदन घेऊन गेले ते आपले, त्याच्या त्यांना खोटं बोलले की भाई आम्ही यांना चर्चा करता डिव्हिजन ऑफिसला बोलवला आणि अर्धवेळ चर्चेतून उठून गेले, असे ते खोटी रिपोर्ट कलेक्टर साहेबाकडे ते दिला त्याने लिहून। आता माझी प्रकृती घाबरल्यासारखी वाटते, बरी नाही वाटत तरी। डॉक्टर साहेब वगैरे आहे, ते घाबरल्यासारखं वाटते आणि तब्येत बरी नाही यांची, एसटीने काय दखल कमी झाला तर एसटी जबाबदार राहणार। आपकी डिमांड आहे प्रशासन को, आप क्या कहना चाहोगे? प्रशासनला आम्ही हेच मागायचं आहे की माझ्या या विषयाबद्दल दखल घ्यावी। भंडारा से हंसराज की रिपोर्ट, TV1 इंडिया न्यूज।